बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं आहे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टिप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मनाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असते की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. जत राजाराम बापू पाटील साखर कारखान्यावर स्वाभिमानीची मोटरसायकल रॅली. एकरकमी FRP सह विविध मागण्यांसाठी निवेदन. जत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जत येथून राजाराम बापू पाटील साखर कारखाना तिपेहळ्ळी युनिट नंबर 4 वरती मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शेतकऱ्यांना एकरकमी FRP मिळाली पाहिजे. तसेच कारखान्यातून बाहेर पडणारी राख वेस्टेज पाणी यामुळे होत असलेले प्रदूषण यावरती कारखान्याने त्वरित नियंत्रण केले पाहिजे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच कारखान्यातील अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आली व येत्या 15 दिवसात मागण्या मान्य न केल्यास कारखान्यासमोर ठिय्या मांडू असा इशारा देण्यात आला. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पोपट पोरे कार्याध्यक्ष संदीप राजोबा जिल्हा युवा अध्यक्ष बेले जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घारगे जत तालुका अध्यक्ष रमेश माळी पक्षाध्यक्ष धुंडाप्पा बिराजदार युवा अध्यक्ष भीमाशंकर बिराजदार यांच्यासह स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जत कारखाना राजाराम बापू युनिट नंबर 4 वरती आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एकरकमी FRP मिळावी यासाठी जत मधून मोटरसायकल रॅली या ठिकाणी काढलेली होती. रॅलीचा उद्देश एकरकमी FRP तत्काळ द्या तसंच जी कारखान्याची राख आहे त्या कारखान्याच्या राखेमुळं या ठिकाणी द्राक्ष बागा असतील डाळिंब बागा असतील किंवा अन्य पिकं असतील यांच्यावर धुराचे कण जाऊन जे नुकसान होतं आहे ते पहिल्यांदा थांबवा. आणि तिसरी मागणी जी आहे ती तुमच्या पाण्यामुळं जे चांगल्या विहिरी आहेत त्या विहिरी बाधित व्हायल्यात त्याचा बंदोबस्त करा. या प्रमुख मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्या ठिकाणी आली होती या ठिकाणी आम्ही या कारखान्याच्या प्रशासनाला आमचं निवेदन दिलं आमच्या मागण्या सांगितल्या. त्याच्यामध्ये एकरकमी FRP मागत असताना त्यांनी कोणताही दर जाहीर न करता पहिली उचल 2400 रुपये म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमा भरायला चालू केल्या आहेत. परंतु आज या ठिकाणी या संख असेल जत असेल उमदी असेल या भागामध्ये त्या ठिकाणी तिप्पेळी असेल या गावामध्ये नागनूर कर्नाटकातील नागनूर कारखाना असेल केंपाड कारखाना असेल हे कारखाना एकरकमी 2700 रुपये द्यायला लागलेत आणि हे मात्र 2400 रुपये द्यायला लागलेत. म्हणजे जे शेजाऱ्याला जमतं ते यांना का जमत नाही हा जा विचारण्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यांनी आमच्या भूमिका त्यांच्या प्रशासनापर्यंत वरती पाठवून देऊ असं सांगितलेलं आहे. आम्ही त्यांना 15 दिवसाची मुदत दिलेली आहे. जर येत्या 15 दिवसामध्ये यांनी जर आम्हाला या ठिकाणी निर्णय नाही दिला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी FRP विहिरींचं प्रदूषण व बॉयलरमधून निघणारी राख ही थांबल्याशिवाय या गेटवरून उठणार नाही.